नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हॉरर 90 मध्ये। तुमच्याकडे निवेदन आहे की कथा पूर्ण ऐकावी। आजची कथा एका रेल्वे स्टेशनची आहे, जिथे 42 वर्षापर्यंत कोणतीही ट्रेन थांबली नव्हती, जी की त्या रेल्वे स्टेशनवरून अनेक ट्रेन जात असत, कारण हा मार्ग कोलकाता व झारखंडला जोडणारी मेन लाईन होती। पण जशी ट्रेन त्या स्टेशनच्या आसपास पोहोचत, स्टेशनवर ट्रेन थांबणं तर दूर, उलट ट्रेनचा स्पीड जास्त वाढवण्यात येत, कारण त्याचं कारणही तसं रहस्यमय होतं। असं म्हणतात की एका मुलगीमुळे ते स्टेशन वीरान झाले होते। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण कथेला सुरुवात करूयात। ही कथा वेस्ट बेंगॉलची आहे। वेस्ट बेंगॉलची राजधानी कोलकातापासून 250 किलोमीटर दूर पुरुलिया नावाचा जिल्हा आहे, जो की एक फेमस जिल्हा आहे। पण आजची कथा त्याच पुरुलिया जिल्ह्यामधील बेगुन कोडार गावाची आहे, जो की पुरुलिया शहरापासून लगभग 35-40 किलोमीटर दूर आहे। ही गोष्ट 1960 आसपास मधील आहे। त्या दरम्यान बेगुन कोडार मध्ये कुठलेही रेल्वे स्टेशन नव्हते। रेल्वे लाईन तर होती, पण स्टेशन खूप दूर होते, त्यामुळे लोकांना ट्रेन पकडण्यासाठी 25-30 किलोमीटर दूर जावं लागत, नाहीतर पुरुलिया ठिकाणी जाऊन ट्रेन पकडावी लागत। यामुळे बेगुन कोडार व आसपासच्या लोकांना खूप त्रास होत असे, म्हणून त्या लोकांनी बेगुन कोडारमध्ये रेल्वे स्टेशन बनवण्याची मागणी केली। ही सिफारिश वरपर्यंत पोहोचली होती, त्यावर हा निर्णय झाला की बेगुन कोडारमध्ये रेल्वे स्टेशन बनवण्यात यावे। त्यानंतर रेल्वे स्टेशन बनवण्याचं काम सुरू झाले व 1962 येईपर्यंत स्टेशन बनून तयार झाले होते। त्या ठिकाणी एक छोटंसं स्टेशन बनवण्यात आले होते। तिथे प्लॅटफॉर्म तर नव्हता, पण गाववाल्यांसाठी सुविधा तर नक्कीच होती। आता ते गावही मोठं नव्हतं, म्हणून ते स्टेशनही मोठं नव्हतं। 1962 रेल्वे स्टेशन सुरू करण्यात आले होते। आता बेगुन कोडार व तिथल्या आसपासच्या लोकांचा त्रास कमी झाला होता। ट्रेन सुरू झाल्यास अनेक प्रवासी तिथून ट्रेन पकडत, तर काही प्रवासी तिथे उतरत, सगळं काही सुरळीत चालले होते, पण फक्त पुढच्या 5 वर्षापर्यंतच। 1967 मोहन नावाच्या स्टेशन मास्टरची तिथे पोस्टिंग होते व तो तिथेच गव्हर्नमेंट रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत असे। एके संध्याकाळी त्याने पाहिले की आउटरवर एक मुलगी ट्रेनसोबत धावत होती। त्याने तिला नजरअंदाज केले, कारण त्यांना वाटले की कदाचित ती मुलगी ट्रेन पकडण्यास धावत असेल। दुसऱ्या संध्याकाळी त्यांनी परत त्याच मुलीला ट्रेनसोबत धावताना पाहिले, त्यावर त्यांना काहीतरी विचित्रसं वाटलं, कारण ती मुलगी ट्रेनसोबत धावत तर होती, पण ट्रेनमध्ये चढत नव्हती। स्टेशन मास्टरने ह्या गोष्टीकडेही दुर्लक्ष केले, त्यांना वाटले कदाचित ती मस्ती करत असावी। पुढच्या संध्याकाळी त्यांनी परत त्याच मुलीला धावताना पाहिले, पण ह्यावेळी ते आश्चर्यचकित झाले होते, कारण ती मुलगी एवढ्या जोरात धावत होती की तिने ट्रेनलाही मागे सोडले होते। मग दुसऱ्या सकाळी त्यांनी ही गोष्ट रेल्वे स्टेशन कर्मचाऱ्यांसोबत शेअर केली, पण सगळे म्हणत तुम्हाला भास झाला असेल। मग स्टेशन मास्टरने सकाळच्या वेळेला त्या मुलीला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती काय सापडली नाही। पण जसा काळोख पडतो, ती मुलगी परत एकदा दिसू लागली होती। यावेळी ती एवढ्या जोरात धावत होती की धावता धावता ती रेल्वे ट्रॅकवर येऊन पोहोचली होती, म्हणजे रेल्वेचं इंजिन तिच्या मागे व ती रेल्वेच्या पुढे धावत होती। हे दृश्य बघून स्टेशन मास्टर मोहन खूप घाबरले होते। त्यांनी ही घटना देखील लोकांना सांगितली, पण त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवतच नव्हता। काही वेळाने स्टेशन मास्टर मोहन आजारी पडू लागले व काहीच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला। इथून ही गोष्ट लोकांपर्यंत पसरत गेली, पण तरीही सगळं काही तसंच चालू राहिले। मग त्यानंतर दुसऱ्या स्टेशन मास्टरची पोस्टिंग होते, त्यालाही ती मुलगी दिसते। त्याचं म्हणणे होते की जोपर्यंत कुठली ट्रेन येत नाही ती मुलगी दिसत नाही, आणि जशी ट्रेन येते अचानक ती मुलगी कुठून येते व ट्रेनसोबत धावू लागते। कधी ट्रेनच्या पुढे निघून जाते, तर कधी ट्रॅकवर येऊन धावत असते। आता कारण त्यांनी आधीच्या स्टेशन मास्टरची कथा ऐकता, तोही तिथून पळून जातो व परत त्या स्टेशनवर नाही येत। त्याचे म्हणणे होते की त्याची पोस्टिंग दुसऱ्या ठिकाणी करण्यात यावी, मी या स्टेशनवर काम नाही करणार। मग तिथे तिसरा स्टेशन मास्टर येतो, नंतर चौथा, जो तो स्टेशन मास्टर तिथे काम करण्यास नकार देत असे व तिथून पळून जात असे। हळूहळू ही गोष्ट बेगुन कुडार व आसपासच्या ठिकाणी पसरू लागते की बेगुन कुडार रेल्वे स्टेशनवर कोणी भूत आहे, एक मुलगी आहे जी ट्रेनसोबत धावते। या कारणामुळे हळूहळू स्टेशनवर प्रवाशांचं येणं कमी झालं होतं, आणि एक एक करून
बाकी कर्मचारीही स्टेशनमध्ये काम करण्यास नकार देत होते. दिवसाढवळा कोणी इक्का दुक्का येतही असेल, पण रात्रीच्या वेळी कुणाशी जायची हिंमत नव्हती होत. आता गावचे लोकही बोलू लागले होते की त्याने स्टेशनवर एका मुलीला धावताना पाहिले, तर कधी प्लॅटफॉर्मवर नाचताना, तर कधी बेगुन कोडार स्टेशनच्या इथे एक झाड आहे ज्यावर त्या मुलीला बघितले गेले. मग जेव्हा ही गोष्ट रेल्वेच्या उच्च अधिकारी व कोलकातापर्यंत पोहोचली यावर त्यांना वाटले की कोणीतरी त्या स्टेशनवर जावे व शहानिशा करावी, पण कोणीही त्या स्टेशनवर जाणं किंवा काम करण्यास तयार नव्हते. कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते की आम्ही एक वेळेस काम सोडू, पण त्या स्टेशनवर काम करण्यासाठी नाही जाऊ शकत, आणि त्यानंतर कोणीही त्या स्टेशनवर काम करण्यास आलेही नाही. पण तरीही त्या स्टेशनवर ट्रेन येत राहिल्या व थांबतही असे, पण कोणीही प्रवासी न तिथे उतरत न चढत. आता गावचे लोकही दुसऱ्या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत, पण कोणीही बेगुन कोडार रेल्वे स्टेशनवर जात नव्हते. आता ज्या लोकांच्या मागणीवरून ते स्टेशन बनवण्यात आले होते त्याच लोकांनी त्या स्टेशनवर येणं बंद केले होते. आता ना तिथे स्टेशन मास्टर होता, ना सिग्नल मॅन होता, ना तिकीट काउंटर चालू, ना तिकीट कलेक्टर. आणि ज्या लोकांसाठी स्टेशन बनवण्यात आले होते ती लोकही तिथे प्रवास करण्यास नव्हते येत. मग शेवटी रेल्वेनं हा निर्णय घेतला की स्टेशनला बंद करण्यास यावे. आता कुठलीही ट्रेन तिथे थांबणार नाही, कारण त्या ट्रेनला थांबवण्यासाठीही सिग्नल मॅनची गरज असते, पण तिथे कोणीच काम करत नव्हते. यामुळे 1967 स्टेशन खुलण्याच्या 5 वर्षांनंतरच स्टेशनला बंद करण्यात आले, आणि आता तिथे कुठलीही ट्रेन थांबत नव्हती व हळूहळू ते स्टेशन वीरान झाले होते. नंतर रेल्वेने त्यानुसार आपल्या रेकॉर्डमध्ये हॉन्टेड रेल्वे स्टेशन म्हणून नमूद केले, कारण त्यांनाही याचं कारण रेकॉर्डमध्ये लिहिण्यास गरजेचे होते. त्यांनी या मुलीचं भूत असणे व रेल्वे ट्रेनसोबत धावण्याचं नमूद केले. तरी गोष्ट कुठली हवाहवाई नसून भारतीय रेल्वे ऑफिशियल रेकॉर्डनुसार आहे. त्यानंतर 5 वर्षे झाली 10 वर्षे झाली ते स्टेशन काही चालू झाले नाही. त्यानंतर जसंजसं त्या स्टेशनचा दरारा पसरत गेला, त्या स्टेशनवर ट्रेन थांबणं तर दूर, उलट ट्रेनचा पायलट ट्रेनचा स्पीड वाढवत कधी ते स्टेशन पार करतो ह्याच प्रयत्नात असे. त्यावर ट्रेनमधले प्रवासी देखील ट्रेनचे दार खिडक्या लावून घेत व कोणीही त्या स्टेशनकडे वळून बघतही नसे. आता प्रश्न हा होता की ती मुलगी नक्की होती तरी कोण. त्यावर गाववाले सांगतात की आउटरवर एक मुलगी ट्रेनखाली येऊन तिचा मृत्यू झाला होता व तिचीच आत्मा आता तिथे भटकत आहे. कदाचित तिला कुठेतरी जायचं होतं म्हणून जशी ट्रेन येते ती धावण्यास सुरू करते. आता या गोष्टीला खूप दिवस होऊन गेले होते. ही गोष्ट हळूहळू मीडियाकडे पोचते व त्यानंतर पूर्ण भारतात. त्यानंतर कोलकातामध्ये काही लोकांची टीम पॅरानॉर्मल एक्सपर्टसोबत, जी की भूत असण्याची तपासणी करतात, असे 11 लोकांची टीम कॅमेरा व K2 मीटर, जो की निगेटिव्ह एनर्जी असण्याचा शोध घेतो, या सामग्रीसोबत बेगुन कोटार रेल्वे स्टेशनवर पूर्ण रात्र घालवण्याचा निर्णय घेतात. त्याआधी त्यांनी गाववाल्यांसोबत बोलचाल केली. त्यावर गाववाल्यांनी त्यांना तिथे जाण्यास सक्त मनाई केली होती, पण ती लोकं मानतील तर ना. पॅरानॉर्मल एक्सपर्ट पूर्ण रात्र कॅमेरा व K2 मीटर घेऊन बेगुन कोडार रेल्वे स्टेशनवर पूर्ण एक रात्र घालवतात, पण त्यांना तिथे काहीच सुगावा लागत नाही. त्यानंतर ती टीम आपला रिपोर्ट रेल्वेला देते व सांगते त्या स्टेशनवर कोणी भूत वगैरे नाही आहे, आणि ती गोष्ट मीडियापर्यंतही पोचली. आता या गोष्टीला जवळजवळ 35-40 वर्ष उलटून गेली होती. आता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलण्यात आला होता. त्यावर बेगुन कोडारचे एक लोकल MLA रेल्वे मिनिस्ट्रीला बेगुन कोडार रेल्वे पुन्हा एकदा चालू करण्यासाठी पत्र लिहिले होते. ममता बॅनर्जी, जी की आज वेस्ट बेंगॉलचे चीफ मिनिस्टर आहेत, ते त्यावेळी रेल्वे मिनिस्टर होत्या. त्यांनी या गोष्टीची शहानिशा केली व पुन्हा एकदा रेल्वे स्टेशन सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पूर्ण 42 वर्षानंतर सप्टेंबर 2009 सकाळी 11 पहिल्यांदा हातिया खडगपूर पॅसेंजर ट्रेन तिथे थांबते. काही पॅसेंजर उतरतात तर काही ट्रेनमध्ये चढतात. हळूहळू सगळं काही सुरळीत चालू लागले होते, पण आजही फक्त दिवसाढवळ्याच तिथे ट्रेन थांबते, आणि नंतर संध्याकाळी 5 कुठलीही ट्रेन तिथे थांबण्यात येत नाही. कोणीही पॅसेंजर तिथं 5 फिरकतही नाही. संध्याकाळी 5 रेल्वेचा सगळा स्टाफही तिथून निघून जातो. तर अशा प्रकारे एका मुलगीमुळे पूर्ण 42 वर्ष बेगुन रेल्वे स्टेशन बंद ठेवण्यात आले होते. तर मित्रांनो,
आजची कथा बस एवढीच. जर कथा आवडली असेल तर लाईक करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राहुल तुमचा इथेच निरोप घेतो. आपण भेटूयात एका पुढच्या कथेत. तोपर्यंत गुड बाय आणि काळजी घ्या तुमची व तुमच्या परिवाराची.